नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक नजर स्थानिक घडामोडींवर. सीमा लढ्याला 63 वर्षे झाली तरी या लढाईची धार अजूनही बोथट झालेली नाही. सीमा प्रश्न आजही तितकाच धगधगता असून त्याची धग दिल्लीपर्यंत पोहोचत असते. या सीमा लढ्याला बळकटी देऊन येथील जनतेचा विरोध कायम असल्याचे दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली भव्य अशी मुकसायकल फेरी काढण्यात आली. धर्मवीर संभाजी उद्यानातून सकाळी सायकल फेरीला प्रारंभ झाला. हजारोंच्या संख्येने मराठी बांधव या मुकसायकल फेरीत सहभागी झाले होते. महानगरपालिका कार्यालयातील बहुतांश अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून महानगरपालिकेचा कारभार प्रभारींच्या हाती सोपवण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याकडे 2 ते 3 पदांचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याने महानगरपालिकेच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रिक्त पदे कधी भरणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहर परिसरातील मुख्य रस्त्यांसह बसस्थानक व इतर ठिकाणी कचरा साचून राहिला आहे. या कचऱ्याची वेळेत उचल होत नसल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहर स्वच्छ राखण्यास महानगरपालिका प्रशासन अपयशी होताना दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कचरा समस्या महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. शहरात प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळी सण साजरा करीत असतात, पण रेणुका देवी ट्रस्टच्या वतीने कपिलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता करणाऱ्या महिलेचा सत्कार करून दिवाळीची आगळीवेगळी भेट देण्यात आली. ऊन असो वा पाऊस, सण असो किंवा उत्सव, दररोज न चुकता स्वच्छता करणाऱ्यांमध्ये काही प्रामाणिक स्वच्छता कामगारांचा समावेश आहे. महानगरपालिकेचे प्रभारी मुख्य लेखाधिकारी मुकुंद दीक्षित निवृत्त झाले असून त्यानिमित्त त्यांचा महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेचे आयुक्त के एच जगदीश यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. महानगरपालिकेचे लेखाधिकारी मुकुंद दीक्षित यांच्याकडे 2 पदांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यामुळे महानगरपालिका कार्यालयाच्या जमा खर्चाच्या नोंदीवर नजर ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तालुक्यात रताळी पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शिवारात शेतकऱ्यांची रताळी काढण्याची धांदल दिसून येत आहे. बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये गुरुवारी प्रति क्विंटल 1000 ते 1600 इतका दर झाला होता, अशी माहिती अडत व्यापारी अशोक गावडा यांनी दिली आहे. तसेच बेळगावच्या रताळ्यांना परराज्यातील उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, मुंबई आदी ठिकाणांहून मागणी अधिक असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली आहे. 24 तास पाणी योजनेवर महानगरपालिका जैन इरिगेशनच्या माध्यमातून काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 5 महिन्यांपासून थकित आहे. हे वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन छेडताना प्रशासनाचे लक्ष वेधले. याची गांभीर्याने दखल घेत जैन इरिगेशन बेळगाव येथील अभियंते व्हीएन हादिमनी यांनी गुरुवारी कर्मचाऱ्यांची तातडीने भेट घेऊन येत्या 5 तारखेपूर्वी सर्व थकित वेतन देण्याची ग्वाही दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत दिलेले वचन न पाळल्यास 6 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला. निपाणी येथील नगरपालिकेचे आयुक्त म्हणून गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत असलेले दीपक हरदी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी महावीर बोरणनवर यांची निपाणी पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. गुरुवारी या संदर्भात नगरविकास खात्याकडून आदेश जारी झाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्त दीपक हरदी यांच्या बदलीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही जाणतो तुमच्या ज्येष्ठत्वाची श्रेष्ठता. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा. आपल्या कर्तृत्व काळात तुम्ही पूर्ण क्षमतेने सारं काही हाताळायचा, कोणाचीही मदत न घेता इतरांना मदत करायचा. ज्येष्ठत्वात काही निसर्गदत्त शारीरिक आणि अन्य अडचणी उद्भवणं साहजिक ठरतं. अशा वेळी आम्ही तत्पर असतो आमच्या ज्येष्ठ खातेदारांना घरपोच सेवा देण्यासाठी. आमच्या आकर्षक व्याजदरातील विविध योजनांचा अवश्य लाभ घ्या आणि तुमच्या ज्येष्ठत्वाला सन्मानित करण्याची आम्हाला संधी द्या. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 3524 नार्वेकर गल्ली, बेळगाव. संपर्क 08312424777. आता पाहूया स्थानिक क्रीडा वृत्त. बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव जिल्हा प्राथमिक माध्यमिक आंतरशालेय मुलामुलींच्या कुस्ती स्पर्धेत बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या स्पोर्ट्स हॉस्टेलच्या मुलांनी नेत्रदीपक कामगिरी करताना फ्री स्टाईल व ग्रीको रोमन गटात 25 सुवर्ण 7 रौप्य 1 कांस्य पदक पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या बेळगाव विभागीय प्राथमिक माध्यमिक आंतरशालेय मुलामुलींच्या बॅडमिंटन स्पर्धेत प्राथमिक मुलांचा धारवाड जिल्हा, मुलींच्या गटात शिरशी जिल्हा,
तर माध्यमिक मुलांच्या गटात बेळगाव जिल्हा संघाने तर मुलींच्या गटात धारवाड जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. अनगोळ येथील संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राथमिक मुलींच्या संघाने विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धा मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या मैदानावर झालेल्या 32व्या विद्याभारतीय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेतील माध्यमिक गटात अजिंक्यपद तर प्राथमिक गटात तिसरा क्रमांक पटकावला. आता एक नजर आंतरराष्ट्रीय घडामोडींवर. राजधानी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 3 एक संशयास्पद बॅग मिळाल्याने खळबळ उडाली. सुरक्षा जवानांना तपासणीनंतर या बॅगेतून RDX सापडले आहेत. ही बॅग तातडीने सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतली. या घटनेनंतर संपूर्ण विमानतळ आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सअपच्या प्रायव्हसीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये करण्यात येत असलेल्या हेरगिरीची चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांनी खळबळजनक दावा केला आहे. हॅकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने अनेक देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकारांवर नजर ठेवली जात होती. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवून जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. हे दोन्ही प्रदेश गुरुवारपासून म्हणजेच 31 ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी आता महाराष्ट्राच्या खांद्यावर आहे, कारण अमरावतीच्या धामणगावचे सुपुत्र असलेले सतीश खंदारे यांची लडाखच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. खंदारे 1995 बॅचचे IPS अधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसने देखील सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत जाऊन पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान काल 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीला दोन्ही पक्षातील महत्वाचे नेते उपस्थित होते. 5 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात जारी केलेल्या अजामीनपत्र वॉरंट प्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या सुनावणी दरम्यान गाझियाबाद पोलिसांकडून अद्याप या अजामीनपत्र वॉरंटची प्रत मुंबई पोलिसांना प्राप्त झाली नसल्यामुळे हायकोर्टानं तुर्तास ही याचिका फेटाळून लावली आहे. गाझियाबादमधील राजनगरमधील सत्येंद्र त्यागी यांनी रेमोवर कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. लहानपणी उड्या मारत ते गाणं म्हणायचो, गणिताच्या परीक्षेत काय तर म्हणे नापास. हे खरं होते की काय असं वाटायला लागलंय, गणितच फक्त नाही त्यात 10वी बोर्ड एक्झाम्स, बाप रे खूप टेन्शन आलंय. आता टेन्शनला करूया नापास. तरुण भारत घेऊन येत आहे मराठी माध्यमाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास रविवारी विविध विषयांच्या मार्गदर्शनाचा विशेष तास. आता समजून घेऊया विविध विषय गप्पांच्या माध्यमातून. तर विद्यार्थ्यांनो, यशस्वी व्हा, यशवंत व्हा.